नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईतील माथाडी भवन येथे पार पडली। या बैठकीत खास करून एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, तसेच आरक्षणाबाबत ठोस निर्णय होईपर्यंत नोकर भरती करू नये यासह इतर मागण्या आणि आंदोलनाची पुढील दिशा याबाबत चर्चा झाली असून झालेल्या बैठकीचा तपशील यावेळी बैठकीनंतर मराठा नेते नरेंद्र पाटील यांनी पत्रकारांना दिला। पण या बैठकीत उदयनराजेंची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला। आज मराठा क्रांती मोर्चेच्या माध्यमातून नवी मुंबई या ठिकाणी राज्यस्तरीय सर्व विविध संघटनेची एक संयुक्त बैठक आज संपन्न झाली। आजच्या बैठकीमध्ये छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सकोल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या विविध संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी मुद्दे मांडले। जास्त चर्चेचा विषय होता तो म्हणजे 11 तारखेला एमपीएससीची परीक्षा, कारण एमपीएससीच्या परीक्षेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। आपल्याला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीमुळे त्यानंतर पहिली पोलिसांची भरती आणि नंतर एमपीएससीची परीक्षा, या दोन विषयावरती महाराष्ट्रातले मराठा समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आणि म्हणून राज्यामध्ये सगळ्या समन्वयकांनी एक मुखाने महाराज साहेबांना विनंती केली की आपण जो काही अंतिम निर्णय घ्याल त्या अंतिम निर्णयाला आम्ही सर्वजण त्याला आम्ही सपोर्ट करू। आजच्या बैठकीमध्ये अजूनही बरेचसे विषयावरती चर्चा झाली, ती म्हणजे समांतर जे आमचे शेजारच्या राज्याने जे आम्हाला सुपर निमोरियल म्हणून जे आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षण जसं शेजारच्या राज्याने अंमलबजावणी केलेली आहे तशी महाराष्ट्रानेही अंमलबजावणी करावी। महाराष्ट्र राज्य सरकार ते करू शकतं, कारण शेजारच्या राज्य सरकारने ते केलेलं आहे। आणि हा प्रस्ताव गेल्या आठवड्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि समितीचे प्रमुख अशोकरावजी चव्हाण साहेब या दोघांच्या उपस्थितीमध्ये दिलेला होता। सुप्रीम कोर्टामध्येही काही समन्वयकांनी मुद्दे मांडले, लवकरात लवकर राज्य सरकारने ही केस सुप्रीम कोर्टाच्या मोठ्या बेंचला रेफर करावी आणि त्या रेफरमुळे लवकरात लवकर निर्णय लागतील अशा प्रकारच्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या। सोलापूरच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयकांनी फार नाराजी व्यक्त केली की पोलीस यंत्रणे कुठेतरी आंदोलन करणाऱ्या लोकांच्यावरती जाणीवपूर्वक काही असे गुन्हे दाखल करतात की ज्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जिल्ह्याच्या बाहेर काढलं जाईल, आपण त्याला तडीपाड म्हणतो, किंवा त्यांना तुरुंगात जावं लागेल। एकंदरच राज्यामध्ये पोलिसांचं अशा प्रकारचं जे कार्य आहे ते न पटणाऱ्यासारखं आहे। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वांमध्ये महाराज साहेबांनी एक खूप चांगला निर्णय घेतला, तो निर्णय म्हणजे राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी एक तर एमपीएससीच्या परीक्षेच्यासाठी ताबडतोब आज कॅबिनेट मीटिंग आहे, यदाकदाचित उद्यापर्यंत तरी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी, त्याची चांगली कारणं आहेत। यूपीएससीची परीक्षा झाली, नवी मुंबईमध्ये एक सेंटर होतं, तर त्या सेंटरमध्ये फक्त 150 मुलं हजर राहिली। याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ क्लिअर कट होतं की करोनाच्या महामारीमुळे काही मुलं परीक्षेला येऊ शकली नाही, काही आजारी पडली। तसाच प्रकार उद्याच्या येणाऱ्या एमपीएससीमध्ये होणार आहे, कारण ज्यांना करोनाचे लागण झाली असेल तर ती मुलं परीक्षेमध्ये जाऊ शकणार नाही। काही जे परिसर आहे तो करोनासाठी रेड झोनमध्ये आलेला आहे, तिकडची मुलं परीक्षेला जाऊ शकणार नाही। आणि एकंदरच परत तो मोठा गोंधळ होणार। काल मला असं समजलं की बीकॉमची परीक्षा होती, पेपरच उघडला नाही, म्हणजे कम्प्युटरमधला तो ऑनलाईन परीक्षा होती,
पेपरच उघडला नाही. याचा अर्थ स्टेट गव्हर्नमेंट किंवा त्यांचे संबंधित खात्याची मंडळी ही अजून ऑनलाईन परीक्षा घेण्यामध्ये अजून व्यवस्थितपणे काय ठरलेलं नाही आहे. त्यांच्यामध्ये तेवढे एक्सपर्ट्स नाही आहेत. एम पी एस सीच्या परीक्षेच्या साठी हा एक कोरोनाचा फार मोठी महामारी आहे. राज्य सरकारांकडे मुख्यमंत्र्यांकडनं मागच्या आठवड्यामध्ये जे काही आम्हाला प्रामाणिकपणे सांगण्यात आलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही मराठा समाजाच्या बरोबर आहोत. मग मुख्यमंत्री म्हणतात मराठा समाजाच्या बरोबर आहोत, तर एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये जी ऑफलाईन आहे या परीक्षेमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा निर्माण होणार आहे, म्हणून तुम्ही ही परीक्षा पुढे ढकलावी एवढी विनंती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी एम पी एस सीच्या परीक्षेला जर काही निर्णय घेतलाच नाही तर एकमुखाने महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा क्रांती मोर्चाची मंडळी ही एम पी एस सी परीक्षेचे ज्या ज्या ठिकाणी सेंटर आहेत त्या त्या सेंटरला धडक पोचतील, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आपल्या माध्यमातून मी तर विनंती करतो आपल्या माध्यमातून की जे मराठा समाजाची मुलं आज आम्हाला SMS व्हॉट्सअपमध्ये मेसेज करते आहेत, मला महाराज साहेबांना किंवा आमच्या सगळ्या राज्याच्या समन्वयकांना की तुम्ही निर्णय घ्या, सरकारला सांगा. मी तर एवढंच म्हणेल, तुमच्या मतदारसंघातला जो आमदार आहे ना ज्याला तुम्ही निवडून आणलंय त्याच्या घरला उद्या सकाळी जा आणि त्याला जाऊन सांगा की एम पी एस सीची परीक्षा पुढे ढकलायला त्याला सांगा, मुख्यमंत्र्याला सांगायला. तो मराठा समाजाचा असेल त्याला सांगा, आणि जर त्यानं ऐकलं नाही तर मग काय करायचं ते आपण पुढे सांगू. होय, 100% होऊ देणार नाही. आदेशाप्रमाणे महाराज साहेबांनी आदेश दिलेले आहेत, आम्ही आदेश पाळण करणारे मावळे आहोत. आम्ही रविवारी परीक्षा होऊ देणार नाही. अरे तुम्ही पडद्याच्या मागे नाही, तुम्ही पडद्याच्या पुढे या, तुम्ही रस्त्यावर या, आंदोलन करा, विदर्भात जावा, मराठवाड्यात जावा. आज विदर्भ मराठवाड्या खानदेशामध्ये जे मराठा समाजाचे प्रश्न आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातले नाही आहेत. बारामतीमध्ये खूप पाणी आहे, अफाट पाणी आहे, अफाट ऊस उत्पादक शेतकरी आहे. सातारमधले सगळं काय चांगलं आहे, सांगलीमधले पण काय परिस्थिती आहे, कोल्हापूरची परिस्थिती आहे, पण विदर्भ मराठवाडा आणि खानदेशामध्ये जाऊन दौरे करा. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा आमदारांना या ठिकाणी आम्ही पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये महाराज साहेबांची वेळ घेऊन आम्ही बोलणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुम्ही तुमच्या राजकारणाची जी काही पक्ष आहेत ते बाजूला टाका आणि आपल्या मराठा बांधवांकडनं राज्य सरकारकडनं ताबडतोब निर्णय पादरीस पाडून घ्या, आणि नाही जर पडत असाल तर तुम्ही या मावळ्यांच्या बरोबर आंदोलनामध्ये सहभागी व्हा. जसं आंदोलन गेल्या काही वर्षापूर्वी केलं तशाच आंदोलनाला तुम्ही सहभागी व्हा. खरी गोष्ट आहे, बघा कसं बेंगडी प्रेम असतं मराठ्यांच्याबद्दल की मागच्या वर्षी मागच्या परीक्षेमध्ये पास झालेले मुलांना तरुणांना तरुणींना वेगवेगळ्या पदावरती नियुक्तीपत्र दिलं पाहिजे होतं, ते अजून दिलं नाही. म्हणजे काही म्हणतात ना की आमच्यावरती प्रेम आहे, आमच्यावर विश्वास आहे, मग तुम्ही का नाही काढलं अजून. आजच्या मीटिंगमध्ये आम्ही तोही ठराव घेतला की मुख्यमंत्री असो, मुख्य सचिव असो, संबंधित खात्याचे अधिकारी असो, त्यांनी लवकरात लवकर जे परीक्षेमध्ये पास झालेले आहेत, ज्यांच्या पोस्टिंग झालेले आहेत, त्यांचे ताबडतोब पत्र, कामावर जाण्याचं पत्र आपण ताबडतोब काढावं हे आम्ही स्पष्टपणे आज ठरवलेलं आहे. हे बघा, आज छत्रपती उदयनराजे भोसलेंना आम्ही ह्या आजच्या बैठकीला का बोलवलं होतं, आपण इतिहासामध्ये पाहिलेलं आहे की छत्रपतींकरिता मावळ्यांनी आपल्या प्राण्याचं बलिदान दिलेलं आहे. आज मावळे अडचणीमध्ये आहेत, मावळ्यांच्यासाठी छत्रपतींनी आज त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. यदा कदाचित छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांना आज या कार्यक्रमाला जर याला जमलं नसलं तरी ते मराठा समाजाच्या बाजूने आहे. छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे हे दोघंही घरानं आम्ही समान समजतो, दोघंही एकत्रपणे नेतृत्व करतात ही सगळ्या मराठा समाजाची समज आहे. बघा असं आहे की मी मगाशी म्हटलं की आम्ही मावळे आहोत, आम्ही मोठे काय संस्थानिक नाही आहोत. आमचं कर्तव्य आहे की आमच्या नेत्याला बोलवणं, आमचं कर्तव्य होतं दोन्ही महाराज साहेबांना निमंत्रण देणं, आमचं कर्तव्य होतं की ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत त्या संघटनेच्या प्रमुखांना देणं. आता जे आलेत ते छत्रपती संभाजीराजे होते, जे येऊ शकले नाहीत ते छत्रपती उदयनराजे भोसले होते,
आणि उदयनराजे भोसले ही आमच्या परिवारामधला एक घटक आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. एक छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजांमध्ये कुठलाही वाद नाही आहे. त्यांच्या प्रॉपर्टीचा वाद नाही आहे, कुणी कुणाचा बांध रेटलेला नाही आहे. एक छत्रपती आहेत जे समाजासाठी महाराष्ट्रभर दौरे करत आहेत, तर दुसरे छत्रपती आहेत अचूक शब्दामध्ये सरकारला सूचनाही करत आहेत. म्हणजे एक महाराज आहेत जे विदर्भ मराठवाड्यामध्ये दौरे करतात, संभाजी महाराज. आणि छत्रपतींचा एक शब्द म्हणजे उदयनराजे भोसलेचा शब्द हा अंतिम शब्द असतो. म्हणून दोन्ही महाराज हे आम्हाला सर्व एकत्रच आहेत. मला आम्ही हे सगळे या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो. मला तुमच्या पत्रकारांकडनं कळतं आहे की उद्या अशा प्रकारे एखादी बैठक लावलेली आहे. आम्ही शहानिशा करून घेऊ आणि तसं खरं असेल तर आम्ही जाऊ. आता काय होतं माहिती आहे का, की आजपर्यंत आरक्षणाचे भरपूर काय चर्चा झालेले आहेत, कुणाला किती आरक्षण मिळालं, किती वेळा आरक्षण मिळालं. त्याच्यामुळे आजपर्यंत मराठा समाज कुठल्याही ST, NT, OBC कुठल्याही बांधवांच्या विरोधात गेला नाही. ते आमचेच 12 बलुतेदार आहेत, आमचेच सवंगडी आहेत. परंतु आमचं ज्या वेळेला कुठेतरी चांगलं व्हायची वेळ येते ना, त्यावेळेला आमचीच कुठली ती भावकी आमच्या विरोधात उठते. आम्ही त्यांच्या विरोधात नाही आहे, पण ते का आमच्या विरोधात उठतात ते तुम्ही त्यांना विचारा. ह्याचं कारण असं आहे की पडद्याच्या मागे कोण खरा मराठा आरक्षणाच्या विरोधी आहे हे तुम्हालाही त्या ठिकाणी कळेल. मला आजही कुणाला विरोध करायचा नाही, उलट आम्ही स्वागत केलं. ठीक आहे, तुम्ही आमच्या विरोधात आहात, तुम्ही दरवेळेला कोर्टात जाताय, आमच्या विरोधात बोलताय, ठीक आहे, आम्ही लढतोय. आता हे मराठा समाजाने समजलं पाहिजे, त्या 12 बलुतेदारांच्या भावकीने समजलं पाहिजे की आम्ही का मराठ्यांना विरोध करतो. जिथं छत्रपती शिवाजी महाराज होते, जिथं शाहू महाराज होते, ज्यांनी आर्थिक निकषावरती आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं, मग आज इतक्या देशाच्या घटनेने तुम्हाला अधिकार देऊन देखील पण तुमचे परिवार सुधारला, समाज सुधारला, मग मराठ्यांनी नाही सुधारायचं का? हे किती खेदाची बाब आहे. पण आम्ही तरीही वैयक्तिक त्यांच्यावर कधी टीका करत नाही, आम्ही स्वागत करतो. शेवटला आमचीच भाऊबंद आहेत, करतात तर करू द्या, काय करणार. मी प्रमोद पटेल, कॅमेरा पर्सन श्रीहरी आचार्यसह नवी मुंबई आवाजसाठी वाशी.